गुड मॉर्निंग एवरीवन, मी चिन्मय ठाणेकर या व्हिडिओ संगे स्वागत करतो। आणि आजचा फूड ब्लॉग होणार आहे, आणि हा फूड ब्लॉग होणार आहे मॅगी ब्रोज, जे की राजापेठवर आहे। पहिले मी ॲड्रेस सांगतो तुम्हाला, आणि मग आपण इथे मॅगी ट्राय करू। आणि इथे जे ओनर आहे ते दोन टीनेजर आहे ज्यांनी हे स्टार्ट केलेलं आहे, तर त्यांनाही भेटू आपण। पण सगळ्यात पहिले ॲड्रेस सांगतो, तर इथचा ॲड्रेस असा आहे की त्या आपल्या राजापेठचं बस स्टॉप, आणि बस स्टॉपच्या अगदी समोर हे आहे मॅगी ब्रोज आणि तिचे ओनर आहे। तर आता आपण अंदर जाऊन बघू काय आहे त्यांचं, म्हणजे सेटअप कसं आहे। सोरल बाहेरून बघितलं तुम्हाला असं दिसेल, हा त्यांचा बोर्ड आहे इकडे एंट्री। इथे कमेंट बॉक्स लिहिलं आहे, तर तुम्हाला जर काही कमेंट असेल, काही सांगायचं असेल, तर इथे लिहू शकता। खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे त्यांच्याकडून। आणि सिटिंग प्लेस बाहेर आहे आणि अंदर पण भरपूर आहे। तर हे जे बसले आहे ते अमरावतीचे फेमस फूड ब्लॉगर वन प्लेट समोसा कचोरी आहे, आणि यांच्यासोबत आपण आलेलो आहोत। आणि हे आहे दोन ते ओनर आहे तिथचे, तर आपण आता बोलू त्यांच्यासोबत आणि नंतर पुढचं घेऊ। तर आता आपल्यासोबत आहे मॅगी ब्रोजचे ओनर। तुमची एज काय? 18। तर आपण त्यांना विचार, तुम्हाला इनिशिएटिव्हचा आयडिया कुठून आला? हमें ऐसी सोच रहे थे बहुत सालों से, 11th से हम सोच रहे थे कि कुछ ना कुछ स्टार्टअप करना है अपना। तो फिर हमको एक दिन आइडिया आया घूमते घूमते, तो बोले मैगी शुरू करते अलग अलग फ्लेवर की। तो फिर हमने पूरा सामान जमा करके स्टार्टअप किया, छोटी इसमें किया, अब इसको बड़े तक लेके जाना है। ओके, यानी जिसे दूसरे ओनर त्यांचं नाव काय? रुद्रेश। इकडे आहे रुद्रेश। सर रुद्रेश, तुमची एज काय? माझे 17। 17, तुम्ही याच्यासोबत मिळून करता ना? हो। तर कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा याचा? एक्सपिरियन्स चांगला आहे, आणि थोडा रिस्पॉन्स पण चांगला आहे याचा, पण लॉकडाऊनमुळे थोडा प्रॉब्लेम चालू आहे, नाहीतर बाकी चांगला आहे सगळा। ओके, लॉकडाऊनवर प्रॉब्लेम चालला आहे, बट आय होप की हा व्हिडिओ बघितला तुम्ही इकडे याल, याची टेस्ट खूप चांगली आहे। तर आपण याच इकडे ऑर्डर केली आहे, कोणती केली आपण? शेजवान आणि पेरी पेरी चीज। ओके, शेजवान आणि पेरी पेरी चीज दोन आपण ऑर्डर केली आहे। आता आपण बघू ते कसे बनवतात, आणि त्यानंतर आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी आहे ती मॅगी। तर आपल्यासोबत आता आहे एक प्लेट समोसा कचोरी फूड ब्लॉगर अमरावतीचे, त्यांनी ऑर्डर केली आहे पेरी पेरी मॅगी, मी केली आहे ऑर्डर शेजवान मॅगी। आता मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी आहे टेस्ट करू। मग तर आम्ही मॅगी टेस्ट केली आता शेजवान मॅगी, तर मी आता तुम्हाला टेस्ट सांगतो शेजवान मॅगीची कशी आहे। तर मॅगी एकदम कोणतात ना ते शेजवान, एकदम स्पायसी वगैरे खूप छान आहे, ज्यांना स्पायसी आवडते त्यांनी नक्की ट्राय केली पाहिजे। खरंच एक तो झटका राहतो ना स्पायसीचा, तो मस्त लागतो, तर फार छान, मला तर आवडली स्पायसी मॅगी, म्हणजे शेजवान मॅगी। तुम्ही पेरी मॅगी, पेरी पेरी मॅगी घेताय, कशी वाटली तुम्हाला? पेरी पेरी मॅगी पण खूप छान आहे, आणि वरून चिप्सचा क्रंच पण छान लागत आहे, चीज पण भरपूर आहे याच्यावर एकदम, म्हणजे आणि ओव्हरऑल टेस्ट चांगली आहे। ओके, आता मी पण टेस्ट करतो पेरी पेरी मॅगी, तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे। ओके, सो मी आता पेरी पेरी मॅगी टेस्ट केली, आणि याच्यात मेवणी टाकलेली, मी आता विचारलं त्यांना, मला एक क्रीमी टेस्ट आला याच्यात, ते क्रीमी टेस्ट आहे, ते क्रंची चिप्स टाकले वरून, चीज पण भरपूर आहे, ते एक क्रीमी फ्लेवर येतो, पास्ता खातो ना आपण, एक चांगला पास्ता राहतो त्या टाईप, एकदम मस्त फिलिंग येऊन झाली। सो मला शेजवान मॅगी तर तिखट आहे, बट हे एकदम क्रीमी आहे, सो ऑलमोस्ट जमीन आसमानचा फरक राहतो त्या टाईप आहे। ज्यांना तिखट आवडतं त्यांनी हे ट्राय करा, आणि ज्यांना यु नो क्रीमी ट्राय करायचं काहीतरी असं, यु नो स्वीटनेस आहे थोडासा आणि खूप छान आहे, मी तुम्हाला सांगेन ज्यांना तिखट आवडतं त्यांनी हे ट्राय करा, आणि ज्यांना क्रीमी ट्राय करायचं त्यांनी पेरी पेरी मॅगी ट्राय करा। एक प्लेट समोसा कचोरी हे फूड ब्लॉगर आहे, यांची डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे मी, त्यांना नक्की फॉलो करा। आणि या शॉपचा ॲड्रेस पण मी सांगितला तुम्हाला, जस्ट राजापेठच्या डेपोच्या एकदम समोर आहे, तर इथे येऊन एकदा टेस्ट नक्की करा। तर चला आजचा फूड ब्लॉग मी इथेच संपवतो, भेटूया फूड ब्लॉगमध्ये, थँक्यू।